आणि यामुळेच राजकीय फायदा महायुतीला होईल असं महायुतीच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये बोललं जात आहेत पण याच महत्त्वाकांक्षी योजनेत राज ठाकरे जे नेहमी आपल्या स्पष्ट वक्त्या म्हणून ते ओळखले जातात त्यांनी आज विदर्भ दौऱ्यावर अमरावतीमध्ये एक पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राला आर्थिक खड्ड्यात नेणारी असेल असं वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्यानंतर आता संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे नेमकं राज ठाकरे यांनी आपल्या स्पष्ट वक्तव्यानंतर काय म्हटलेलं आहे या लाडकी बहीण योजनेवर आणखी काय म्हटलेलं आहे संपूर्ण जाणून घेणार आहे पुढील काही मिनिटात नमस्कार मी धनंजय साबळे तकमध्ये आपलं स्वागत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे नेहमीच आपल्या स्पष्ट आणि सरळ वक्तव्यांनी ओळखल्या जातात ते सध्या विदर्भाच्या आपल्या पक्षाच्या विधानसभेच्या उमेदवारांच्या मुलाखतीत किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखतीत व्यस्त आहेत ते अमरावतीमध्ये होते कालपासनं ते अमरावतीमध्ये होते काल पश्चिम विदर्भातल्या नेत्या कार्यकर्त्यांशी त्यांची बैठक झालेली पण आज सकाळी जेव्हा पत्रकार ज्या ठिकाणी राज ठाकरे थांबलेले आहेत त्या ते ठिकाणी गेले असतात पत्रकारांना अनौपचारिक चर्चा करण्यास त्यांनी बोलावलं आणि या अनौपचारिक चर्चा करत असताना राज ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की सध्या महायुती सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे ती घरोघरी पोचलेली आहे प्रत्येक महिला या योजनेचा जोपास ज्यांना गरज आहे ते या योजनेचा फायदा घेत आहेत आणि खुश आहे असं महायुती सरकारचे नेते कार्यकर्ते म्हणत आहेत पण याच संपूर्ण लाडकी बहीण योजनेच्या वरनं जे आर्थिक बोजा सरकारवर पडतो आहे तोच त्याच मरमावर आज राज ठाकरे यांनी बोट ठेवलेला आहे त्यांनी सांगितलं की पंचेचाळीस हजार कोटी रुपये जे या योजनेसाठी लागणार आहेत या योजनेमध्ये जे ऑक्टोबरपर्यंत जे हप्ते पोच पोचतील पैसे दिले जातील महिलांना पण त्यानंतर जे आहे महाराष्ट्र जो आहे आर्थिक संकटात पळू शकतो सापडू शकतो आणि म्हणूनच नंतर जे आहे जानेवारीत कदाचित सरकारी नोकरदारांना पगार द्यायला महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नसतील असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे हे संपूर्ण चर्चा जी आहे पत्रकारांची त्यांनी अनौपचारिक केलेली आहे पण या अनौपचारिक चर्चेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात जी आहे या राज ठाकरेंच्या चर्चेनंतर किंवा वक्तव्यानंतर जे आहे खळबळ मारलेली आहे बच्चूकडून तात्काळ यावर उत्तर देताना म्हटलं की राज ठाकरेंना हे माहिती नाही आहे की ह्या ज्या योजना आहेत या योजनेसाठी जे पैसे येतात ते येत राहतात एकट्टा किंवा एकत्रच हे पैसे जमा करावे लागत नाहीत पण त्यांनी एक स्पष्ट केले यामध्ये की या लाडकी बहीण योजनेमुळे त्यांच्या दिव्यांगाच्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये येणारे जे पैसे आहेत त्यांना दोन दोन तीन तीन महिने लागत आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो परिणाम आहे तो परिणाम आता बाकी दुसऱ्या योजनांवर पडतो आहे हे स्पष्ट बच्चू म्हटलं आहे पण एकंदरीतच राज ठाकरेंनी आणखी यामध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या योजना कोणी मागितल्याच नाहीत त्या सरकार का देते या सरकारनं ज्या योजना मागितल्या नाहीत त्यांना का देत आणि जे आहेत ते का देत नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ही जी योजना आहे एवढ्या करोड रुपयाची जी योजना आहे या योजनेमुळे महाराष्ट्र खड्ड्यात जाईल असेल तर अशा योजना काय कामाच्या यापेक्षा या महिलांना त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम सरकारने करावं शेतकरी वीज फुकट मागितच नाही त्याला दिली जाते का दिली जाते त्यांनी कधी मागितलीच नाही पण अशा योजना आणून जर आपलं राजकीय राजकीय पोळी शेकत असतील तर हे योग्य नाही कारण अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये आर्थिक संकटात महाराष्ट्र येईल आणि तो खड्ड्यात जाईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे अशा योजना आणल्यापेक्षा महिलांच्या हातांना कामे द्यावी असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे पण हे संपूर्ण चर्चा जी होती ती अनौपचारिक होती पण अनौपचारिक चर्चा म्हटल्यानंतर अशा पत्रकारांशी चर्चा करत असताना अशा चर्चा ह्या चर्चाच राहत नाहीत पण हे राज ठाकरे यांनी संपूर्ण आपल्या मनातलं या ठिकाणी बोलून दाखवल्याचं बोललं जातं एकंदरीतच या बोलल्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आहे रोज लाडकी बहीण योजनेहून कुठं ना कुठं मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असोत या ठिकाणी जाऊन लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण फायदा जो आहे तो घरोघरी कसा होत आहे आपल्या नवीन योजना ज्या आहेत त्यांचा घरोघरी फा आ, कसा फायदा होऊन राहिला महिलेला कसा होत आहे हे संपूर्ण सांगत असतानाच राज ठाकरे हे महायुतीच्या ज जवळीक आहेत आणि त्यांनीच असं जर वक्तव्य या ठिकाणी केलं असलं तरी या ठिकाणी हे बोललं जात आहेत की राज ठाकरे हे पहिलेच स्पष्ट वक्ता म्हणून ओळखल्या जातात आणि ते कोणतंही वक्तव्य करताना विचारपूर्वक वक्तव्य करतात पण हे आमच्यासोबत केलेलं अनौपचारिक वक्तव्य जरी असलं तरी हे वक्तव्य त्यांचं त्यांच्या मनातलं आहे असं बोलल्या जातात नेमकं राज ठाकरेंनी हे बोलल्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण सध्याच्या घडीला तापलेलं आहे आता वेगवेगळ्या प्रतिक्रियासुद्धा यायला सुरू झालेलं आहे नेमकं राज ठाकरेंचं हे वक्तव्य कसं वाटतं हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा